नमस्कार, प्रुडंट मिडियाचे खबराचित्रांक तुमकां येवकार. पळोवयाच्यो मुखेल खबरो. काँग्रेस सरकारान दिल्ले बेकायदेशीर 40 लीज रद्द करपाक सरकारान प्रक्रिया केली सुरू. लिझा बाळगुप्यांक काडटले नोटिशी. 2-3 दिसां भितर सरकाराचे येता नवे मायनिंग धोरण. रॉय नायकाचे ड्रग्साचे धंद्या कडेन संबंधाची चौकशी करपा खातीर मिकीचे फुडारपणा खाला नेमली आमदारांची समिती. समिती दितली 1 महिन्यात अहवाल. बेकायदेशीर गोरवां मारपाचे प्रकार करतले बंद. पालिकांक रस्त्या वेली गोरवां कत्तलखान्यांनी विकूंक मेळची ना, मुख्यमंत्र्यान केले स्पष्ट. प्राणीप्रेमी संघटनांनी कायदेशीर चौकटीत वागचे, मुख्यमंत्र्याचो सल्लो. फर्मागुडयेवेले PES कॉलेजींत कॅपिटेशन फी घेतात म्हणून सिद्ध जाल्यार कॉलेजीची मान्यताय करतले रद्द. शिक्षण मंत्री मनोहर पर्रीकाराची शिटकावणी. PESांत डोनेशनां घेतात म्हूण विशय पावलो विधानसभेंत. आणि खेळा मळार SAG कडेन संलग्न नाशिल्ल्या संघटनाचे खेळा सर्तीतल्यान खेळगड्यांक कांयच फायदो ना. संघटनाचे सरकारान करची कारवाय. राजू मंगेशकाराची मागणी. आता खबरो विस्तारान. फाटल्या सरकारान दिल्ले बेकायदेशीर 40 लीज रद्द करपाक सरकारान कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्या. ही लिझां बाळगुप्यांक नोटिशी काडटले आनी ते प्रमाण ते रद्द करपाची प्रक्रिया जातली अशें खण मंत्री मनोहर पर्रीकारान स्पश्ट केलें. लिझां रिन्यू करपा विशीं सरकाराचे धोरणाचेर विजय आनी आलेक्सान प्रस्न काडिल्लो. सरकार फुडल्या 2-3 दिसांत खण धोरण जाहीर करतलो. जाय ते सगळे परवाने आनी दाखले आसल्या शिवाय सरकार लीज रिन्यू करचें ना अशें पर्रीकारान स्पश्ट केलां. इन द प्रिवियस PSE रिपोर्ट आमचो तितू एक हे आसलें, एक मायन आसली, हांव नांव घेना, 5951 इन दीस मायन इरेग्युलरिटीज नोट केल्ले. असल्यो आनी इरेग्युलर मायन्स आहाय काय ना? अ फायल हॅज बीन ऑलरेडी मूव्ह टू कॅन्सल लिझीज ऑफ 40 माइन्स विच वेर सपोज टू बी हॅव लिस्टेड इन द PSE रिपोर्ट विच वॉज नॉट टेबल ऑन द हाऊस. बट सिन्स आय वॉज द ओरिजिनेटर ऑफ द रिपोर्ट, आय ऑलरेडी मूव्ह अ फायल फॉर कॅन्सलेशन ऑफ 40 लिझीज granted during Congress regime. But I can assure you that all 40 will be considered on merit. I underline the word merit on legal provisions. I understand that the law stipulates that applicants will have to apply for renewal 1 year before the expiry of the lease. It also means that all this is nothing to assist the mine owners to continue without EC and approved mining plans. My supplementary is, when will this renewal applications be disposed of? Within how much time? Kire tari chukichi gadal ghadleli asa. And from my side, we are coming to conclusion that in a definite time frame, all these leases either has to be rejected or renewed. So we are waiting for mining policy because it is a part of the policy. Another 2 days you have to wait, you will know exactly what is the time period we are fixing for ourselves. आमच्या पुरतो. आणि दुसरे म्हणजे स्टॅम्प ऍक्ट आहा पळय, तोय पास जावचो पडटलो. तो पास झालो, तो नोटिफाय झालो की टायम टेबल सुरू जातले. आणि म्हाका दिसना की अनुच्या फायनान्शियल इयरच्या पलीकडे वतले अशें. इवन इफ द लीज इज ग्रांटेड ऑर लीज इज नॉट ग्रांटेड, एनवायरमेंट क्लिअरन्स इज अ मस्ट. यू कॅनॉट डू मायनिंग just because you have a lease. I can assure you that during the current financial year the exception will be reversed. म्हणजे एखादी खंयची तरी 2-4-5 बी उरल्यो कितें टेक्निकल कारणा खातीर जाल्यार गजाल वेगळी. ह्या करंट फायनान्शियल इयरान डेफिनेटली ह्यो सगळ्यो लिझी रिन्यू जातल्यो किंवा रिजेक्ट जातल्यो. रॉय नायकाचो ड्रग्साचे धंद्या कडेन संबंद आनी अटालाक जामीन मेळपा कडेन पुलीस ड्रग्स माफिया नॅक्सस केशीचो संबंद तपासपा खातीर सरकारान मिकी पाशेकोच्या फुडारपणा खाला सभाघर समिती नेमल्या. 5 वांगड्याचे समितीचेर एंटी नार्कोटिक्स सेलाचो आदलो पुलीस उप अधीक्षक आमदार लोव मामरेदारूय आसा.
महिनेभरात ही समिती अहवाल दिली. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांनी समितीची विधानसभेत घोषणा केली. आय प्रपोज टू फॉर्म अन हाऊस कमिटी पर्टेनिंग टू इश्यू ऑफ इन्क्वायरिंग ऑन द मॅटर ऑफ ड्रग रिलेटेड इश्यू अरायझिंग आउट ऑफ पोस्टपोन स्टार क्वेश्चन 12 सी रिप्लाइड बाय मी ऑन 3 August 2012. द कमिटी इज फॉर्म्ड एज अंडर श्री फ्रान्सिस्को पशाको चेअरमॅन, श्री मायकल लोबो मेंबर, श्री लहू मामलेदार मेंबर, श्री कायतानो सिल्वा मेंबर आणि श्री विष्णू सूर्यावाग मेंबर. द कमिटी मे बी रिक्वेस्टेड टू सबमिट इज रिपोर्ट विद इन 30 डेज. माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेलो प्रस्ताव सभागृहाच्या समोर असा. त्यांना मान्य असं ताणे हय म्हणचे, त्यांना मान्य ना ताणे ना म्हणचे. हय म्हणपी जिकले, हय म्हणपी जिकले. प्रस्ताव संमत झाला असा. गोरवां बेकायदेशीर मारपाचे प्रकार सरकार बंद करतलो, मात ह्यो गजाली कायद्याक धरून जातल्यो. फक्त सरकारी कत्तलखान्यातल्यान मास मार्केटांत वतलें अशें मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरान स्पश्ट केलां. गोरवांचे हाल हाल करून हाडवर करप तांचे बेकायदेशीर कत्तलीचे प्रकार घडटात म्हूण विष्णून प्रस्न काडिल्लो. पालिकांक रस्त्यावेले गोरवांची पावणी करून कत्तलखान्यांनी विकूंक मेळची ना, तांकां गोशाळांनी धाडपाचेर विचार जातलो. अतिउत्साही प्राणीप्रेमी संघटनांनी हे बाबतीत कायदेशीर चौकटीत वागचे असो सल्लो पर्रिकरान दिला. आणि या गोरवांच्या पद्धतीन वरदान ती पद्धत एक तर अमानुष आणि दुसरे म्हणजे त्यांना रितसरूय वरनात, तर प्रायव्हेटली कत्तल करपाक ही गोरवां वरतात. की ह्यो ज्यो केसी आता वाढत चालल्या ताजेर सरकारान ताबडतोब उपाय किती तरी करपाचो गरज असा असं म्हाका दिसतं. काही अनेक जण गोशाळा आणि अन्य म्हाका येऊन मेळ्या आणि आमचे सरकार ताजेर कडक भूमिका घेतल्या. फक्त माझी एकूच विनंती हा, ही विनंती सगळ्या एनिमल लव्हर्सांक हा की तांच्यांनी किती जाता जे सरकाराकडे बसून ताका कमिटी असा, त्या कमिटी हा ॲक्टिवेट करता. तेच जर तू कायदा हातात घेऊन लागले तर तातूंतल्यान झगडी जावपाक शकता. प्रॉब्लेम जो येता आणि कोण येता, कोण तरी हरियाणाच्यान येता, कोण तरी म्हाका ईमेल धाडटा, दॅट इज नॉट एक्सेप्टेबल. इट हॅज टू बी थ्रू अ प्रॉपर प्रोसिजर ऑफ लॉ. हांवें गोंयच्या हांकां सांगल्या की असेंब्ली जातकूच बसुयात. देर इज एन एनिमल सेक्रेटरी, एनिमल हजबंड्री इज चेअरमॅन ऑफ द कमिटी. आय हॅव डायरेक्टेड हिम टू वर्क आउट अ मेकॅनिझम बाय विच दीस इनलिगल स्लॉटरिंग विल बी टोटली कंट्रोल. देर इज अ लिगल स्लॉटर हाऊस उजगावा. सरकाराचो हे असा कत्तलखाना, त्या कत्तलखान्याच्या मार्फत जे किती जाऊक जाय ते जाऊक जाय. आम्ही गोयात कंट्रोल करण्याचे आश्वासन हा हाऊसात दिता, सगळ्या एनिमल लव्हर्सांक दिता. आवर इंस्ट्रक्शन विल गो टू ऑल द म्युन्सिपाल्टीज हू आर कॅचिंग एनिमल्स. दे आर ऑक्शनिंग आणि दे आर ऑक्शनिंग इट टू द बुचर्स. दिस इज नॉट परमिटेड. आय प्रॉमिस वन थिंग, आय विल स्टॉप दिस क्रुएल प्रॅक्टिस ऑफ बुचरिंग एनिवेअर बिकॉज इट इज अनहायजिनिक, इट इज अनलॉफूल, इट इज क्रुएल. तर लिगल कोणाक करपाचे आहात तांकां, त्याचबरोबर लोकांक ज्यांका खावपाचे असा मास, तांकां कायदेशीर पद्धतीन बुचर केल्ले मास खावपाची व्यवस्था सायमल्टेनियसली करतात. आता घेऊ एक व्यावसायिक विषय.